गड इंग्लज मध्ये गेली 30 वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते. गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज. लगेचच भेट द्या एसटी स्टँड समोर गड इंग्लज. एक वेळ अवश्य भेट द्या. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये विजयाची यशस्वी घोडदौड भाजपनं कायम राखलेली आहे आणि त्यामुळं गड इंग्लज शहरामधील भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लाडू, पेढे, जिलेबी आणि साखरचं वाटप करीत आपला हा जल्लोष साजरा केलेला आहे. यशाची ही घोडदौड फक्त 3 राज्यांमध्येच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये यशस्वीपणे 2024 करूनच दाखवणार असा आत्मविश्वास यावेळी भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनगर्जनालयाशी बोलताना व्यक्त केलेला आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सहयोगाने व सगळ्या संकल्पाने भारतीय जनता पार्टीच्या 3 राज्यात छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश यात घवघवीत यश मिळवलेलं आहे. ही घोडदौड पूर्ण हिंदुस्थानात चालू ठेवणार. भारत माता की जय. आजच्या यशाचं जर खरोखर श्रेय द्यायचं असेल तर नरेंद्र मोदींनाच दिलं पाहिजे. नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंतच्या कालकारकिर्दीमध्ये सर्वसामान्य लोकांना दिलेल्या योजना प्रत्येक घराघरात मिळालेल्या आहेत आणि त्याची प्रचिती म्हणून आज या वोटिंगच्या ह्याच्यामध्ये आज त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले. सर्वसामान्यांच्या जनतेसाठी जो विचार करतो तोच सत्य देतो हेच खरं आहे. आज सर्वसामान्य लोकांना जे पाहिजे होतं ते प्रत्येक घरपती मिळत आहे त्यामुळं आज आमच्या भारतीय जनता पार्टीचं यश हे आम्हाला दिसत आहे. नरेंद्र मोदी जे बोलतात ते करतात. राम मंदिरचा मुद्दा असेल किंवा 3 तलाकचा मुद्दा असेल प्रत्येक गोष्टीवरती स्वतः ते लक्ष देऊन प्रत्येक काम करत. आज पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या वर विश्वास ठेवून आणि त्यांच्या या 10-15 वर्षातल्या कामावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये 3 राज्यामध्ये घवघवीत यश मिळालेलं आहे. हे असंच घवघवी यशची सुरुवात 2014 सुरूच आहे. मात्र येणारी लोकसभा ही पुन्हा एकदा मोठ्या चांगल्या मताधिक्यानं निवडून येईल असा आज एक विश्वास राजस्थानच्या जनतेने, मध्य प्रदेशच्या जनतेने आणि छत्तीसगडच्या जनतेने दाखवून दिला आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करून गोरगरिबांच्या योजना मोदी साहेबांनी ज्या भारतामध्ये चालू केलेल्या आहेत त्यांच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवून आम्ही सुद्धा पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा निवडून आणण्यासाठी आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. आपकी बार 400 बार. काँग्रेस मुक्त भारत 2024 नरेंद्र मोदी जी पूर्ण करतील. हर हर मोदी. मोदी साहेबांच्या आजची जी वाटचाल आहे ती वाटचाल येणारी लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण देशात पूर्ण भाजपमय वातावरण होईल एवढा विश्वास आम्ही आज. बीजेपी सरकारनं की 3 सरकारमध्ये 3 देशामध्ये काय सत्ता मिळवली आहे काय आणि मोदी आणि साहेबांच्या आणि अमित शहाच्या या नेतृत्वाखाली सरकार मोठ्या प्रमाणात विजय झाले आहे त्याचा आभार आहे. आणि असंच पूर्ण भारतभर हिंदुस्थानभर भारत हे हिंदुस्थान मोदी आणि अमित शहाच्या विजयाप्रमाणे राहणार आणि शुभेच्छा आहेत ना. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेब यांच्या नेतृत्वाखाली 3 राज्यामध्ये बहुमतानं भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे. तसेच 2024 होणाऱ्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अबकी बार 400 पारचा नारा देत भारतीय जनता पार्टीचा
400 पारचा नारा हा आम्ही युवा कार्यकर्ते रवस व पन्हाळ लावून काम करून अबकी बार 400 पारचा नारा यशस्वीरित्या पार पाडणार आहे. श्रीराम, जय श्रीराम, आपकी बार 400 पार.